अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू. आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त. सोलर सिस्टीम वर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन. शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल. आता एका फोनवर मिळणार शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच. आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले. आमचा मोबाईल नंबर 93 23 82 86 06 व 88 05 03 96 55. गजानन महाराजांच्या 146 व्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त वरुड शहरात आज भव्य दिव्य अशी श्रींची पालखी निघालेली आहे, म्हणजे शोभायात्रा निघालेली आहे. या शोभायात्रेची या पालखीची सुरुवात वरुड शहरातील श्री गजानन महाराज मंदिर देवस्थान येथून सकाळच्या दरम्यान झाली. या पालखीचा मार्ग होता श्री गजानन महाराज देवस्थान मंदिरापासून ते केदार चौक वरुड कडूचे गोठाणपासून हे केदार चौक वरुड आणि मेन रोड मार्गे पुन्हा पोलीस स्टेशन मार्गे सावता चौक कुबडे चौक आणि सराफा लाईन मार्गे पुन्हा या कडूचे गोठाण परिसरातून आता ही जी पालखी आहे श्री गजानन महाराज देवस्थान मंदिर वरुड कडे प्रस्थान करते आहे. या पालखीनंतर काल्याचे कीर्तन हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे आणि याच ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यातील दुसरी ही मोठी यात्रा आहे जी सर्वात मोठी भरते. या ठिकाणी भक्तांचा जनसमुदाय उमटत असतो. आपण बघू शकतो या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला मंडळींचा सहभाग आहे. विविध पालख्या आहे, विविध भजन मंडळ आहे, विविध झाक्या आहे आणि विशेषतः वरुड शहरातील महिला मंडळींनी या पालखीच्या मार्गावर रांगोळी काढून आणि पालखीचं पूजन करून स्वागतही केलेलं आहे. आपण जर बघितलं तर आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे हजारो भक्त, ज्या महिला भक्त आहेत, ज्या महिला भजन मंडळातील भगिनी आहेत, त्यांचा मोठा सहभाग यामध्ये दिसून आलेला आहे. खरं तर महिलांचा जनसमुदाय या ठिकाणी उमटलेला आहे. कुठून आल्यात? कुठून आल्यात? कोणत्या गावून आल्या? धनोडी. 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 कुठून आल्या? गव्हाणपूर. कुठून आल्या? बघू शकतो आपण वरुड तालुक्यातील विविध गावातून या महिला मंडळी या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या आहे, या पालखीमध्ये सहभागी झालेल्या आहे. खरं तर कुठून आल्या? महिलांना 50% आरक्षण पाहिजे. मोठ्या प्रमाणात या महिलांचा सहभाग या पालखीमध्ये आहे. गजानन महाराजांच्या 146 व्या प्रगट दिन सोहळ्यानिमित्त ही वरुड शहरात आज पालखी निघालेली होती आणि बघू शकतो हजारो महिलांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. भजन मंडळ देखील आहेत आणि मोठ्या प्रमाणात या पालखीमध्ये विविध झाके आपल्याला पाहायला मिळतात.
Thank you.
माझा जीव कसला